आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. नमस्कार, मी प्राजक्ता, तीचा जागर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. गोड बातमी म्हणत म्हणत किती दिवस अजून चणे फुटाने देणार? मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा टोला, पाहूया काय बातमी आहे. नमस्कार, मी मयुरी. किती दिवस चणे फुटाणे देणार गोड बातमी म्हणत म्हणत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. या दरम्यान आज शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक संपन्न झाली. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाला शिवसेनेकडून चांगलाच विरोध केला जात आहे. विधानसभा निवडणुकींचा निकाल जाहीर होऊन 13 दिवस उलटले तरी देखील सत्ता साधनेचा तिढा अजूनही सुटत नाही. या दरम्यान शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावरच अडून बसले. अशातच आज दुपारी सुधीर मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील हे राज्यपालांना भेटणार आहेत. यांचा सत्ता संघर्षाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इकडे स्थिर सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे शिवसेना मात्र आपल्या ताठर भूमिकेवर ठाम आहे. या दरम्यान गोड बातमी म्हणत म्हणत किती दिवस चणे फुटाणे देणार असं म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गौप्यस्फोट केला आहे. तुम्हाला कोणत्याही क्षणी गोड बातमी मिळेल, त्यामुळे चिंता करू नका. सरकार फक्त महायुतीचेच येणार. कोणीही कितीही विचार केला, कोणी कितीही चिंता केली तरी सरकार महायुतीचेच येईल, असे विधान भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. मुनगंटीवार यांच्याच वक्तव्याचा धागा पकडून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यांना टोला लगावला आहे. सचिन सावंत यांनी म्हटले आहे की गोड बातमी देणार म्हणत म्हणत चणे फुटाने किती काळ देत राहणार. आज मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील साहेब राज्यपालांना माहिती देण्यासाठी चालले आहेत, सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी नव्हे. भाजपच्या विखारी राजकारणामुळेच ही हतबलता आली आहे असं म्हणत सावंत यांनी मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून गेले 14 दिवस जोरदार संघर्ष सुरू आहे. मात्र शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि मुख्यमंत्रीपदावर अडून आहे, त्यामुळे भाजपची मोठी गोची झाली आहे. यावरच भाजपाच्या विखारी राजकारणामुळेच ही हतबलता आली आहे, अशी टीका सावंत यांनी यावेळी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, तीचा जाग.